गेल्या 3 ते 4 दिवसांच्या मान्सूनपूर्व पावसाने आता विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आलंय. निसर्ग चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली होती. पाऊस, अतिवृष्टी तसेच जोराचे वादळ वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. निसर्ग चक्रीवादळाचे संकट टळावं म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज होती, परंतु चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने जिल्ह्यातील मोठं संकट टळलंय. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र बरसणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आलंय. नंदुरबार शहरात सकाळपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत खरेदी विक्री करण्यासाठी गर्दी झाली आहे. बी बियाणे व पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोट, ताडपत्री, छत्र्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची अधिक लगबग दिसून येत आहे.